ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाइन्स मध्ये आपलं स्वागत। मुंबईत निकृष्ट आणि भेळयुक्त खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त। खाद्यतेल खरेदी करताना सावधानता बाळगावी, एफडीए तर्फे करण्यात आलं आवाहन। ज्या देशाचं अन्न खातो ते अन्न या अन्नदात्याने पिकवलं आहे याचं भान ठेवलं तर स्वतःला आपलीच लाज वाटेल, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांनी कंगणावर केली टीका। गुजरातमधील व्यापाऱ्याचं अपहरण करून फरार आरोपी नागपूर पोलिसांच्या सापडला जाळ्यात। नाना पटोलेंनी घेतली राहुल गांधींची भेट, प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचाली अंतिम टप्प्यात। या भेटीनंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीच्या आणखीन एक पाऊल जवळ पोहोचल्याचं बोललं जात आहे। अनुसूचित जाती जमातीवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ, गृह राज्यमंत्रीची राज्यसभेत कबुली। 15 फेब्रुवारी पासून महाविद्यालय पुन्हा सुरू, 75% उपस्थितीची अट शिथिल। धनंजय मुंडे यांचा सत्कार करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का? त्यांचा जंगी सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला पाहिजे, तृप्ती देसाईंचा हल्ला। हिंदू समाजाच्या विरोधात विखारी वक्तव्य करणाऱ्या उस्मानीच्या विरोधात महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने तात्काळ कारवाई करणे आवश्यक होतं। सर्जिल उस्मानीला पकडण्यासाठी चंद्रकांत पाटलाची योगी आदित्यनाथकडे धाव। रेणू शर्माची बहीण करुणा शर्मा यांनीही मौन सोडलं। धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा यांनीच पुन्हा एकदा केली आहे तक्रार। बेस्ट कर्मचाऱ्यांना हक्काचा कोविड भत्ता द्या, मनसे आक्रमक। जे आमच्यावर टीका करतात ते गावातच असतात, ज्यांची गावात निवडून येण्याची क्षमता नाही ते नाथाभाऊचं नाव घेतात, अशा शब्दात एकनाथ खडसे यांचा विरोधकांवर घणाघात। नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वार्डात सुरक्षा रक्षकांऐवजी कुत्रे पहारा देत असल्याची घटना आली आहे समोर। पाकिस्तानचे पंतप्रधान टीव्हीवरून पाकिस्तानी जनतेशी संवाद साधत असताना या संवादातून एका सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकाने पंतप्रधान इम्रान खान यांचा केला अपमान। वरळीतील लोटस जेट्टी बाबत स्थानिक मच्छीमारांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार। न्यायालयानं पालिकेची बाजू मान्य करत कोस्टल रोड या महत्वाकांक्षी प्रकल्पाविरोधात याचिका थेट काढली निकाली। कोणताही प्रपोगंडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही, शेतकरी आंदोलनावर सुरू असलेल्या घामासामावर गृहमंत्र्याचं मोठं विधान। पृथ्वीवरचा स्वर्ग बर्फाने नटला, पर्यटक सुखावले, श्रीनगरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी। देशासाठी आणि मुंबईसाठी अभिमानाची बाब, रस्ते निर्माण प्रकल्पातील अभूतपूर्व कामगिरीसाठी नितीनजी तुम्हाला शुभेच्छा, फडणवीसांचं। शिवसेना नगरसेवकाने खासदार श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा देताना खासदार दिलदार है लेकिन कुछ चश्मों से लोगों को परेशानी है, शिवसेना नगरसेवकाची बॅनरवर टोमणेबाजी। रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट, कारभाराचा उगाच बाजीरावर थाट, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला। मोदींच्या सुरक्षेतील ब्लॅक कॅट कमांडोची हत्या करणारा चकमकीत ठार, हत्याराचं नाव जावेद। अंबरनाथ येथे सर्व सुविधांनी सुसज्ज असं वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास हिरवा कंदील। आयसीआयसीच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मोठा धक्का, कोर्टाकडून पोस्टचा गैरवापर केल्याचं स्पष्ट। ईडीने पुरवलेलं साहित्य आरोपींवर कारवाई करण्यासाठी पुरेसं असल्याचंही कोर्टानं म्हटलं। भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट करत सरकार धार्जीन मत मांडली आहेत, अशा आशयाचे आरोप काँग्रेस नेते कीर्ती चिदंबरम यांनी केलंय। अभिनेता संजय दत्तकडून पत्नीला 100 कोटींचे 4 फ्लॅट्स गिफ्ट, मात्र मान्यताकडून आठवड्याभरातच रिटर्न। या हेडलाईन सोबत आपण येथेच थांबतोय, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।